नमस्कार भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील पोहोचला आहे दरम्यान एकमेकांच्या दे तक्रार देखील दाखल केल्या जात आहे मात्र याबाबत बोलत असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडे यांनी अतिशय मोठे आणि खळबळजनक वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री, मंत्री नारायण राणे या दोघांमधील वाद हा राजकारणाचा भाग आहे उद्याला हे दोघे एकत्र येऊन जेवण सुद्धा करू शकतील असं म्हणत त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे या दरम्यान नारायण राणे हे शिवसेनेमध्ये मोठे झालेले नेते आहे ते शिवसेना त्यामुळे आज जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे झगडत असले तरी देखील हा पूर्णपणे राजकारणाचा भाग आहे राजकारणामध्ये हे सर्व काही चालतं उद्या ते घरात एकत्र येऊन जेवण देखील देखील करू शकतात दोन्ही पक्ष हिंदुत्वाची भूमिका घेऊन चालत आहे त्यामुळे उद्या दोन्ही पक्ष एकत्र आले तर कोणाला हे आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नाही दरम्यान देशातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरावा देश हिताचा मुद्दा उचलेल त्या पक्षाचा आम्ही उद्योग करू असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आज देशामध्ये राम मंदिर उभारलं जात आहे परंतु या देशात राम मंदिर लढ्याचे तीन मोठे चेहरे होते अशोक सिंगल बाळासाहेब ठाकरे आणि कल्याण सिंग यांनी योग्य भूमिका बजावली होती त्यामुळेच आज देशामध्ये राम मंदिर उभारलं जात आहे त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आल्याने धोका वाढला आहे कोणत्याही अफगाणिस्तानी शरणार्थी मुस्लिमांना भारतात जागा देऊ नये आपण आपल्या देशात त्यांना ठेवलं तर त्यांची तिसरी पिढी आपल्या विरुद्ध बंदूक उचले असं विधान देखील यावेळी तोगडे यांनी केलं आहे त्याचबरोबर हे केवळ राजकारण आहे भविष्यामध्ये भाजपाने आणि शिवसेना एकत्र येऊ शकते असं विधान देखील यावेळी तोगडे यांनी केलं आहे तर मित्रांनो भाजप आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच